आज आपण ट्राई कलर म्हणजे तीन कलर मध्ये साड़ी कशी नेसायची हे पाहणार आहोत। यासाठी मी ते व्हाईट कलर ची साड़ी घेतलेली आहे, त्याला बॉर्डर असा गोल्डन कलरचा आहे, म्हणजे साउथ इंडियन पॅटर्न ची व्हाईट कलर ची साड़ी घेतलेली आहे। या साडीचे दोन फायदे होतात, साउथ इंडियन स्टाईलची साडी पण वेअर करता येते आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पण वेअर करता येते। आता साडी उजव्या साईडने साडी सुरू करून मी एक रोल करून घेतलेला आहे आणि सोडून दिलेला आहे। आता मी इथे ऑरेंज कलरची दुपट्टा घेतलेला आहे, ओढणी घेतलेली आहे। जेवढे अट्रॅक्टिव्ह तुम्हाला ऑरेंज कलरचा दुपट्टा घेता येईल तेवढे तुम्ही घ्या। ऑरेंज कलरचा दुपट्टा घेऊन मी मध्ये बेली बटनला तो सेफ्टी पिनने पॅक करणार आहे, आतून पॅक करणार आहे। आतून मी पिन लावून घेतलेली आहे आणि दुपट्टा रोल करून मी शोल्डरवर म्हणजे लेफ्ट शोल्डरवर, डाव्या शोल्डरवर मी हा दुपट्टा ठेवलेला आहे। त्याच्यानंतर मी उर्वरित साडी घेणार आहे। या साडीचा पदर मी ऑलरेडी केलेला आहे, कोणत्याही हेवी साडीचा किंवा कडक साडीचा पल्लू एका मिनिटाच्यात कसा करायचा हा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे। या त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता जो रेडीमेड पल्लू मी बनवलेला आहे तो मी मागून पुढे असं टाकणार आहे उजव्या खांद्यावर। व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे, उजव्या खांद्यावर मी मागून पुढे असा हा पल्लू घेतलेला आहे। त्याची हाईट मी थोडीशी कमी केलेली आहे आणि तो पल्लू मी उजव्या खांद्यावर किंवा राईट शोल्डरवर मी सेफ्टी पिनने सिक्युअर केलेला आहे। सध्या मी पल्लू रॅप केलेला आहे कारण आपल्याला उर्वरित साडी नेसायची आहे। त्याच्यानंतर मी जी साडी राहिलेली आहे त्याच्या मी प्लीट्स सेंटर प्लीट्स करणार आहे। मी सांगत होते ही साऊथ इंडियन स्टाईल साडी आहे आणि याच्यात जर तुम्ही साऊथ इंडियन स्टाईल साडी ड्रेप करा म्हणजे रेग्युलर साडी ड्रेप करून गजरा वगैरे घातला, ज्वेलरी मस्त गोल्डन घातली तर खूप सुंदर दिसेल। आता या साडीला मी कडेला पाऊच असा ठेवलेला आहे, म्हणजे थोडी साडी खालीच मी कमरेवर ठेवलेली आहे का तर माझा ऑरेंज कलरच्या ओढणीचा भाग दिसावा म्हणून मी लेफ्ट हिपलाईनवर किंवा लेफ्ट कमरेवर मी साडी तशीच थोडीशी ठेवलेली आहे। हा साडी ड्रेप तुम्ही गुजराती बोलू शकता आणि ओढणी आपली नॉर्मल ड्रेपमध्ये आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी साडी ठेवलेली आहे। ही साडी थोडी कडक असल्यामुळे हँडप्रेस केल्यावर पण लगेच बसते। मस्त अशी ओढणी ओढून मी आता ओढणी लेफ्ट शोल्डरवर पॅक करणार आहे सेफ्टी पिनने। ऑरेंज कलर तुम्ही जास्त मस्त असा भडक घेऊ शकता किंवा जास्त ऑरेंज असलेला कलर घेऊ शकता कारण तो व्हाईटमध्ये मिक्स होऊन एक छान मस्त ग्लेज येते त्याला। आणि हे तीन कॉम्बिनेशन पाहिलं की आपल्याला आपल्या फ्लॅगची म्हणजे आपल्या भारत माता झेंड्याची आठवण येते, भारताच्या फ्लॅगची आठवण येते। आता जो पुढचा पल्लू आहे ती साडी कडक असल्यामुळे मी तिला मस्त अशी हँडप्रेस करत आहे आणि तो जागच्या जागेवर राहील। अशा साडीचा हाच उपयोग आहे की हँडप्रेस केले की जागच्या जागेवर राहतात। याच्यात तुम्हाला मध्ये आपल्या फ्लॅगला मध्ये निळं चक्र असतं त्यामुळे तुम्ही निळ्या कलरची किंवा ब्ल्यू कलरची टिकली लावू शकता इथे। आता मी ज्वेलरीसहित मस्त असं लुक हा क्रिएट केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। साडी अशी गुजराती ड्रेपची आणि पल्लू सॉरी दुपट्टा आहे तो आपला रेग्युलर ड्रेपचा आहे त्यामुळं कळतच नाही साडी तुम्ही कशी नेसलेली आहे, पण अगदी सोपी ट्रिक आहे ही साडी नेसायची। आवडला का तुम्हाला व्हिडिओ? आवडल्यासच नक्की लाईक करायचा, कमेंट द्यायचा खाली, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला आवडतो नाही आवडतो। आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असल्यास मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि थँक्यू सो मच सर्वांना, हॅव अ नाईस डे।